आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगा पुरसभेचे आरक्षण जाहीर, 23 प्रभागात होणार निवडणूक. सदलगा पुरसभेच्या 23 प्रभागात होणाऱ्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले असून महिलांना 10 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सदलगा पुरसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. महिलांसाठी या आरक्षणात 10 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रभागवार आरक्षण असे आहे: प्रभाग 1 सामान्य, प्रभाग 2 मागासवर्गीय अ महिला, प्रभाग 3 अनुसूचित जात महिला, प्रभाग 4 सामान्य, प्रभाग 5 अनुसूचित जात, प्रभाग 6 मागासवर्गीय अ, प्रभाग 7 सामान्य महिला, प्रभाग 8 मागासवर्गीय ब, प्रभाग 9 मागासवर्गीय अ महिला, प्रभाग 10 अनुसूचित जात, प्रभाग 11 अनुसूचित जमात, प्रभाग 12 सामान्य, प्रभाग 13 सामान्य, प्रभाग 14 मागासवर्गीय अ, प्रभाग 15 सामान्य महिला, प्रभाग 16 सामान्य, प्रभाग 17 सामान्य, प्रभाग 18 मागासवर्गीय अ, प्रभाग 19 अनुसूचित जात महिला, प्रभाग 20-23 सामान्य महिला. पूर्वीच्या 20 प्रभागात आता 3 प्रभागाची वाढ झाली असून अनेक मातंबरांचे प्रभाग फोडण्यात आले आहेत. याचा अनेक दिग्गजांना फटका बसण्याची शक्यता आहे. नव्याने 3 प्रभाग आणि आरक्षण बदलीमुळे सदलगा पुरसभेचे गणितही बदलणार आहे. या निवडणुकीत कडवी झुंज माजी नगराध्यक्ष अण्णासाहेब गुणकल्ले आणि खासदार प्रकाश हुक्केरी गटातच होणार असून सदलगा गाववासीयांचे लक्ष आता उमेदवारी कुणाला मिळणार याकडे लागले आहे. महानकर न्यूजसाठी सदलगाहून प्रतीक कदम.